एक तर कर्जत हे ग्रामीण आहे ह्याच्यावर माझा विश्वासच नाही कारण का मी आल्यापासून बघते ह्या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि रोहित पवारांना ह्या भागातल्या लोकांनी जी संधी दिली ज्या विश्वासाच्या नात्याने संधी दिली याबद्दल सुरुवातीला मी सगळ्या कर्जतकरांचे मनपूर्वक आभार मानते की खूप प्रेमाने विश्वासाने ते रोहितच्या मागे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे उभे राहिले आणि ग्रामीण आणि शहर कसं तुम्ही ठरवणार कारण का इथे येताना मी जेव्हापासून निघाले बारामतीपासून भिगवणपर्यंत आलेत तिथे मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करते पण भिगवणच्या पुढे आल्यावर इथपर्यंत माझ्या पोटातलं पाणी पण आणलं नाही मी व्यवस्थित वर्तमानपत्र वाचत आले आणि वेळेच्या आधी पोचले तर मला आश्चर्य वाटलं म्हटलं अरे आपल्याला तर सांगितलं होतं दीड दोन तास लागतील ला, आपण इतक्या लवकर कसे पोचलो तर माझा ड्रायव्हर म्हटला ताई पोचलो उतरा पेपर बंद करा कर वाचन बंद करा कर कार्यकर्ते गाडीच्या बाहेर उभे आहेत याचा अर्थ रस्ते बदललेले आहेत या भागातले शिक्षण संस्थेमध्ये मी आता मला मुलामुलींनी बोलायची संधी मिळाली त्यामुळे मोठा बदल आणि चांगला बदल आणि विकास इथे होतोय ह्याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे